50 साल के पहले इतना धूप बहुत थी, पेड़ दिखता नहीं था, हमको पानी दूर से लाना पड़ता था, 5-6 किलोमीटर जाके। आम्ही पहिले आमच्या गावात पाणी फाउंडेशनचं काम केलं, जे पाणी फाउंडेशनचं काम बघून म्हणजे आमच्या गावात चांगली प्रगती झाली हे लक्षात आल्यानंतर सेट्रेस नावाच्या संस्थेने आम्हाला एक ऑफर केली की तुमच्या गावात तुम्ही पाणी फाउंडेशनच्या कामाबरोबर मियावाकी जंगलाची उभारणी करा। ग्रामपंचायतमध्ये हा जवळ विषय निघाला त्यावेळेस आम्ही काय केलं तर या विषयावर नियोजन कसं करायचं या विषयावर आम्ही एक बैठक घेतली, लोकांना आपल्याला श्रमदान करण्यासाठी बोलवायची, त्याच पद्धतीने मेवाकीच्या कामासाठी सुद्धा लोकांनी आम्हाला भरभरून साथ केली। पहिल्या दिवशी 100 लोक होती, दुसऱ्या दिवशी जवळजवळ 250 लोक तयार आली आणि फायनलच्या दिवशी जवळजवळ 600 लोक त्या मेवाकीवर कामाला होती। मी मियावाकी जंगलची देखभाल करतो, 2 वर्ष पूर्ण होणार त्या मियावाकी जंगलला। सुरुवातीपासून या मियावाकी जंगलचं वृक्ष लागवडीपासून तर त्याला दररोज ड्रिपनी पाणी देणं, त्याची देखभाल करणं, असं इतर छोटी मोठी कामं दिवसभरात केली जातात। इथं ह्या मियावाकी जंगलमध्ये फळांची झाडे, फुलांची झाडे, औषधी वनस्पती आहेत। माझा आणि मियावाकीचं नातं असं झालं की झाडं एकदम लहान असल्यापासून मी त्याचा सांभाळ केला की लहानाची एवढी एकदम 1 फुटाची रोपं होती त्यापासून मी जे काम करतोय आणि आता जवळजवळ ती 25 फूट झाडं झालीत। दररोज जर सकाळी आलं तर चिमण्यांचा किलबिलाट चालू असतो, फुलपाखरू, मधमाशा। मियावाकीमुळं ही कांद्याला बी तयार करण्यासाठी मधुमाख्याची फार गरज असते, मधुमाख्यामाशा असल्याशिवाय बीज प्रक्रियाच होत नाही। या इथंच मधुमक्या इथं 500 मीटर अंतरावर तीच मियावाकी आहे, त्यामुळं मधुमाशाचे भरपूर प्रमाणात आगमन होते प्लॉटवर, त्याच्यामुळं बीज प्रक्रिया भरपूर प्रमाणात तयार होते। सेट्रीजचा असा मानस आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक गावापर्यंत मियावाकी जंगल हा कन्सेप्ट घेऊन पोहोचायचा आहे आणि प्रत्येक गावागावामध्ये मियावाकी जंगले उभी राहिले पाहिजे। जंगल जंगलाचं जतन तर झालंच पाहिजे, पण ज्या स्थानिक प्रजाती ज्या आपल्या स्थानिक वृक्ष आहेत त्याचंही जतन होऊन त्याचं प्रमाण वाढलं पाहिजे, यासाठी मियावाकी जंगल प्रत्येक गावापर्यंत सेट्रीज आणि पाणी फाउंडेशनला घेऊन जायचं। मियावाकी तयार झाल्याच्या नंतर जे बाहेरचे जे व्हिजिटर येतात इथं त्यांनी हे बघितल्याच्या नंतर त्यांच्या मनात असं येतं हे असं आपल्याकडे सुद्धा करायला पाहिजे, ती संस्था आम्हाला पण असा प्रोजेक्ट देईल का, एखादी आम्हालाही असं तयार करायचं आहे असं विचारतात लोकं येऊन।